कितले तुमचे नाव कसे? आमचे माझे नाव सुदेश शेट बांगलेकर. हा भाई सांग, किती झाले इश्यू म्हणतात? इश्यू म्हटल्यार हून पावस चढ पडलो सादारण तुका सांगता. आम्ही शेत ज्या मेरेन करता सादारण 35 वर्सां तरी इतलो पावस केन्नाच कंटिन्युअसली पडूंक नासलो आणि अशी शेताची हानी केन्नाच जाऊंक ना. ही फर्स्ट टाईम फाटल्या 30-35 वर्सां पहिली त्याच्या पहिलीपासून सुद्धा इतली हानी केन्नाच जाऊंक ना, फर्स्ट टाईम. आणि हो सगळ्यांक फटको बसलेलो आहे. साधारण 40-एक शेतकरी आहात, त्यांचे अर्ध्याधिक शेत एक कुसून गेला. फक्त पहिली ह्या वर्सा बऱ्यापैकी लागून येयले, ते शेतकरी खुशी असलो, पण आता किती आला पावसाक लागून सगळे कुसून गेला. आणि ते जावचे ना सारखे शेतकरी आमचे हे झाला, रेबो झाला, त्याचो म्हणजे खरी मातशी जीव आणला जाता, पण जावचे ना हे जावचे. तुमची मागणी किती असा? अंदाज कितले नुकसान झाले असतले? अंदाजे आता ते 40 शेतकरी त्या हिशोबान करून जाता, भरपूर जाता. एक्सपर्ट लोक कोण आहात त्यांच्यानी तो रिपोर्ट दिवपाचो ना. एका शेता मागे बाबा कितले साधारण वर्षाक खर्च जो येता एका शेतकऱ्याक एका शेताक घातल्या त्याचं 50% तरी त्यांना नुकसान झालेलं आहे. ओके, 50% सारखे म्हणजे जर एकट्याचा 10,000 त्यांचे नुकसान झाले आहे. खर्च पिकाची नुकसान म्हणजे भरपाई नव्हती खर्चाची पेरलेली. आणि तुमचे कितले असा काय शेती? आमचे तुमचे नाव कसे? माझे पद्मराम मांद्रे. किती इश्यू शेतकऱ्यांचे? किती शेतात पाणी बिन येले म्हणून? स्वतः पाऊस पडल्या कारणान जवळजवळ 8-15 दिवस शेतात पाणी उरलं आणि ते कुसला, म्हणजे जो रो येलो लागून तो पाण्याच्या पोना उरलो, त्या लागून कुसला. आता हे दिसता सगळं पडिंग आहात. ओके, किती जणांच्या शेती अंदाज? पुढे आहा ते सुक्या तुकड्यांनी थंय आहा, उंचावटे आहा थंय सारखे लागान इल्ला. सरपंच तर खंयचोच पावंक ना आमच्या शेतान. या सरपंच पावंक ना, आमच्या शेतकऱ्या भावांक नुकसान झालेले असा, पण खंयच्याच सरपंचान आमच्या ह्या शेतात व्हिजिट करूंक ना. आमची एक मागणी असा आमच्या सरपंचाकडे, आता तुम्ही आमच्या शेतात येयल्यात तसेच आमच्या शेतकरी भावांक मदत त्यांच्यानी करून दिवची. तसेच आमचे पंच लोकल पंच राजेश मांद्रेकर त्यांच्यानी सुद्धा आमच्या असे बारीक बारीक इन्सिडंट खूप लोकांक मदत केलेली असा, आणि त्या भावनेनच त्यांनी आता शेतीन आमच्या सरपंचाक हाडल्या. पुढे त्यांच्याकडे आमची रिक्वेस्ट आहे, त्यांच्या तशी आमदारा हाडून दाखवची आणि आमच्या गरीब शेतकऱ्यांक मदत करून दिवची. किती करतले आणि एकंदर त्यांचे नुकसान खूप झालेलं असा आणि शेतकरी खूप असतात सरपंच म्हणून. जायते म्हणजे जवळजवळ 30-40 शेतकऱ्यांक असो मोठ्या संख्येन बसलेला असा. आम्ही म्हणतात तसे शेतकरी हो एक गरजेचो आहा. शेतकरी जर आमचे शेतकरी ना जाल्यार फुडे आमचे फुडले जे जेवणा खाणाचे खुबशे गोष्टी डिफिकल्ट असा. आयज जे शेतकरी आपले मरमर राबतात हांगासर आणि आयज हे हांगा तुम्ही पळोवपाक गेल्यार उदक कशें हांगा साठला ते, आणि असे पहिली असे जायनासले. आणि आज त्यांचं इतलं नुकसान पळोवन खरंच वाईट दिसता, कारण त्यांच्यानी फाटले गेली 2 महिने त्यांना जे हांगा परिश्रम करचे पडटात शेतात कित्याक एक किती तरी मेळचे म्हणून, ही स्वतःक एक त्यांचे किती तरी रोजी रोटी कशी ती दिता. आणि आयज मुख्यमंत्र्यांनी आमच्या असेंब्लीत म्हणले की जे किती फ्लडींग झाला त्यांना एक अनुदान दिले म्हणून ते बी चतुर्थ. सो आम्ही ह्या संदर्भात देव आमचं करते फोन केला हांवें त्यांना की असे एक इन्सिडंट झाला म्हणून. सो हांवें त्याने माझ्या पंचायतीच्या स्टाफाकूय धाडला थंयसर,
जी फॉर्मा तो म्हाका उपलब्ध करून दवरता म्हणून सांगला. प्रत्येक जे शेतकऱ्यांक जी फॉर्मा फिलअप करून ज्या ज्या शेतकऱ्यांची जी कितें शेतां आहात पळय ती सगळ्यांची फॉर्मा फिलअप करून तांकां एक सबमीट करपाचें काम ही पंचायतीन घेतलेलें आसा. तशेंच हांव मांद्रेन पूर्ण जे कितें कोण शेतकरी आसा तेंचे स्वतः फिडबॅक जाल्लेली आहा तेंच्यांनी अवश्य आमच्या पंचायतीक येवन सांगचें ऑर कन्सर्न वॉर्ड मेंबर आसा तेंकां सांगचें आमी फॉर्मा फाल्यांच्यान दोन दिसान फॉर्मा येता म्हणून सांगलें. ती फॉर्मा येयल्या बरोबर आमी ताबडतोब भरून ती फॉर्मा आमी एग्रिकल्चर डिपार्टमेंटान दितली. सो हांव तशेंच सीएमाक परतून एकदां सांगूंक सोदता की हे जी कामां आसात पळय जाती जाता तितले बेगीन करची जेणे करून आमचे शेतकरी तेचो फायदो जावचो. खुबशे नुकसान जाल्लेले आहा हेतून. ओके, पंचायती कडल्यान कितें दित तुमी? पंचायती कडल्यान आमी कन्सर्न जे कितें ओवरऑल मांद्रे विलेजीन हो कितलो लोकांचो कितलो लॉस आसा तो पयली एक कॅल्क्युलेट करून दवरतले. त्यानुसार पंचायत 11 पंच मेंबरांक कितें आमकां मदत करपाक मेळटा तेचेर वश आमचे पर्यंत जें कितें जाय तशें आमी इतर गोश्टींनी सुद्दां आमी मदत करता आमच्या मांद्रे भावांक. आमचे शेतकरी सुद्दां एक आमचे तितलेच गरजेचे आसा. सो आमचो एक प्रयत्न आसतलो तेंकां एक आमच्या पंचायती मार्फत कितें तरी तेंकां मदत करपाक.